ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट जे ई एम टी सी टी च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे ई एम एसटी सीटी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा शांतता समितीची बैठक संपन्न अप्पर पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शहर पोलीस स्टेशनला पार पडली बैठक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आज दहा एप्रिलला बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या आवारात शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये शांतता समितीच्या सदस्यांनी तसेच उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना तसेच अडचणी मांडून त्यावर उपाययोजना करण्याचे आवाहन प्रशासनाला केले या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री महामुनी उपपोलीस अधीक्षक श्री कदम यांच्यासह शांतता समितीचे सदस्य व उत्सव समिती व मंडळाचे पदाधिकारी तसेच नगरपालिका वीज वितरण विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान महिना शांततेत साजरा करण्याचे तसेच उत्सवादरम्यान शासनाकडून प्राप्त सूचनांचे पालन करण्याचे आवाहन उपस्थितांना केले दरम्यान या उत्सवामध्ये नागरिकांनी शांततेमध्ये सहभाग नोंदवावा व कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री काटकर यांनी बीसीसी बोलताना केले आहे या मिटिंगमध्ये ज्या काही शासनाच्या सूचना आहेत निर्देश आहेत ते त्याचे तंतोतंत पालन करावे अशा सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांनी वेळेचं बंधन पाळावं हो, त्यानंतर जो आपला साऊंड सिस्टीम आहे त्याचं जे डेसिबल आहे त्या डेसिबलच्या ज्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादेच्या आतमध्ये आपण ते वाजवावं हो, त्यानंतर शहरामधली जी आ, नगर परिषद आणि बी एन सी तसेच एम एस तस, सी बी यांच्याकडून जे काही अपेक्षा असते तसं लाईट त्या दिवशी चोवीस तास गेली नाही पाहिजे त्याकरिता एम एस सी बीचे स्वतः अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी हे प्रत्येक डी पीवर उपस्थित राहणार आहेत शहरामध्ये लाईट जी व्यवस्था आहे ती लाईट व्यवस्था अत्यंत प्रखर आणि लाईट जरी गेली तरी त्याकरिता भव्य मोठे जनरेटर हे असावं आणि ते नगरपालिकेने सुविधा उपलब्ध आम्हाला करून देण्याचे आश्वासन दिलेलं आहे बॅरिकेटिंगसुद्धा नगरपालिकेतर्फे होणार आहे त्याच्यानंतर कॅमेरा शूटिंगसुद्धा नगरपालिकेतर्फे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं एक फुटेज आपल्याला मिळावं ते सुद्धा नगरपरिषदतर्फे आपल्याला करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शहरातील जे रस्त्याचे कामं चालू आहेत सध्या ते कामे ताबडतोब पूर्ण करावे किंवा जे काही त्या ठिकाणी खड्डे असतील ते स्वच्छ करावे बुजवावे असे जे संबंधित ठेकेदार आहेत अतुलजी लावटी यांनाही प्रत्यक्ष बोलवून त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या त्यांनी ते, त्यांचं तेन प पालन करून व्यवस्था करून देऊ तसेच नगरपरिषदेला जे आधीचे जे झेंडे लावलेले आहेत उत्सवाचे ते ताबडतोब काढून घेण्यात यावे आणि झेंडे लावणारे उत्सव समितीलासुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपणही झेंडे ह्या उत्सव संपताच ताबडतोब काढून घ्यावे सन्मानाने लावावे आणि सन्मानानेच काढून घ्यावे माझे सर्व जनतेला आव्हान आहे की आपण सर्वांनी या उत्सवामध्ये शांततेने सहभाग नोंदवावा आणि कोणत्याही अफवेवर बळी अफवेवर विश्वास न ठेवता काही अप्रिय घटनेचे आपल्याला व्हिडिओ मेसेज जर प्राप्त झाले तर ते पोलीस प्रशासनाला कळवावे निश्चितच त्यावर खोलापर्यंत जाऊन जळामुळापर्यंत जाऊन कारवाई करण्यात येईल परंतु आपण असं कोणतंही चुकीचा निर्णय घेऊ नये आणि कोणत्याही गलत चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नये